2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे आणि या महिला मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित या विधान परिषदेच्या अत्यंत कर्तृत्ववान सभापती आदरणीय विलमदाई गोरे व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी समोर बसलेल्या एक सोडून माझी माता भगिनी भाऊ काय सांगायचं निलम यांच्या विषयी कधी फार कमी लोकांना समोर बसलेल्या महिलांना अत्यंत कमी माहिती असण्याची शक्यता आहे पण अनिल भाऊंच्या राजकारणामध्ये शिवसेनेची सुरुवात करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा निलमताईंचा होता. त्यावेळेला 2014च्या निवडणुकीच्या आधी ताई पक्ष बदलायचा हा निर्णय थोडासा माझा होता. माझ्या वडिलांची काही फारशी इच्छा नसायची पण बदलला पाहिजे आणि आपल्याला वेगळा विचार करावा लागेल अन्यथा राजकारणामध्ये आपण दुर्दैवाने मागे राहू ही भूमिका घेऊन मी आणि माझा दादा काही भाऊंच्यावर बोलण्याचा प्रयत्न करायचो आणि त्या सगळ्या चर्चेला खऱ्या अर्थानं बळ देण्याची जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली. तुम्हाला 2014ची गोष्ट कदाचित आठवत असेल ज्यावेळेला अनिल भाऊंचं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघायला आला होता भाऊंना आणि पहिली मुहूर्तमेळ प्रवेशाची आपली तिथे रोवली गेली होती. तुमच्या साक्षीनं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा या ठिकाणी होतोय. मला असं वाटतंय ह्या निवडणुकीमध्ये गेल्या एक वर्षामध्ये माझा पहिला महिला मेळावा आणि हे सगळं करत असताना आज व्यासपीठ बघितलं तर मला सगळ्यात जास्त कमी एकाच गोष्टीत जाणवते की माझी आई ह्या व्यासपीठमध्ये असायला पाहिजे. कधी दुर्दैवानं आज इथे नाहीये कारण राजकारणामध्ये एखादं कुटुंब उभं राहत असताना त्या कुटुंबाच्या पाठीमागं सगळ्यात मोठा त्याग कोणाचा असतो तो त्या आईचा असतो त्या महिलेचा असतो. समोर बसलेल्या अनेक महिलांनी त्याग केलाय म्हणून त्यांची कुटुंब आज त्यांच्या परीने काम करतात किंवा आज माझं जे कुटुंब मी आयुष्यभर बघितले ते माझ्या आईच्या त्यागानं मी ते कुटुंब बघितले कारण तिचं लग्न होऊन ज्यावेळेला आले असेल तेव्हापासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिनं कधी पिक्चरला गेली नाही भाऊंच्या बरोबर कधी फिरायला गेली नाही कधी हॉटेलला जेवायला गेली नाही काय कुठे गेली असेल तर फक्त हॉस्पिटलच गेली असेल दाखवायला गेली असेल एवढंच तिच्या भाऊंचा सर्वात होता. अन्यथा तिनं अख्खं आयुष्य या कुटुंबासाठी व्यतीत करण्याचा प्रयत्न केला. एका घरामध्ये कोंडून घेऊन आलेल्या माणसांचा चहा ताई ह्या मतदारसंघातला एकही असा माणूस नाही जो तिच्या आता चहा पिला आयुष्यभर तिनं ते काम करण्याचं व्रत घेऊन तिनं आयुष्य व्यतीत केलं ते गंमत म्हणून तुम्हाला सांगतो. आपण आता ज्या घरात बसतो त्या घराच्या बरोबर समोर एक चहाचा गाडा लागला नाही आणि मी तिला एकदा म्हंटल यांना असं बोलूया तुझं वय झाले तू काय चहा करू नका इथलं पुढे येणाऱ्या माणसांचा आपण तिथलं चहा मग किटलीत भरून ठेवा आणि भरून देऊ मला म्हणजे फारशाने का ग खाली माणसं येणार आणि शिपाई तिथलं किट घ्यायला होते मला म्हणजे चहा सांग तुम्ही बोलून घ्या मी देणार नाही आयुष्यभर मी चहा केलाय मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं चहा देण्याची भूमिका पार पडेल असा त्याग या सगळ्या महिलांनी केल्यामुळे आमच्यासारखं कुटुंब त्या ठिकाणी उभं असतं किंवा तुमच्या सर्वांचा त्याग हे तुमच्या कुटुंबासाठी निश्चितपणे खूप मोठं योगदान असतं. ताई समाजकारणामध्ये राजकारणामध्ये गेले 40 वर्ष आमचं कुटुंब अत्यंत निश्चिंत भावनेनं अत्यंत प्रामाणिक भूमिका बजावून काम करण्याचा प्रयत्न करते. या मतदारसंघासाठी जे जे करणं शक्य होतं ते करण्याची भूमिका घेऊन आम्ही 40 वर्ष राजकारणाचा प्रयत्न केला. समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी किंवा ह्या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत कळीचा मुद्दा जो होता नाही आमच्या मनीषाताई सभापतींनी ती भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आम्हाला थांबवावं लागलं इलेक्शनच्या पिरियडमध्ये फार वेळ चालत नसतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये खूप कटलोकट टायमिंग चालू असतं. तिने सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या मतदारसंघामध्ये दुर्दैवानं ह्या दुष्काळी भागाची जी अवस्था होती ती थोडी तुम्हाला विशद करणं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. त्या सभापती झाला त्यापूर्वी मी पंचायत समितीला सभापती झालो
माझे वडील ताई ज्या वेळेला आमदार झाले 1994 साली टेंबू योजनेचं त्यांनी मांडणी केली आणि 94 पासून 2024 पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या योजनेचा पाठपुरा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेवटच्या श्वासापर्यंत मी अनेक वाचनात सांगितले मी का म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत. स्ट्रेचर वरती त्यांना आम्ही ऍडमिट करत होतो ताई, त्याही वेळेला ते अधिकाऱ्याने काम सांगत होते. आयसीयू मध्ये होते त्याही वेळेला अधिकाऱ्यांना फोन लावून पाणी असं सोडा, पहिल्यांदा पिण्याचं पाणी गेलं पाहिजे, मग द्राक्षांना गेलं पाहिजे, मग ऊसाने गेलं पाहिजे. ती भूमिका मांडत असताना त्यांच्या आयुष्यातले शेवटचे शब्द होते की माझ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. ही भूमिका घेऊन माझ्या वाट्याने काम करण्याचा प्रयत्न केलाय. ताई पिण्याचं पाणी आम्ही टँकर पुरवत होतो. मनीषा ताई सांगत होत्या, त्यांच्या काळात सांगत होत्या, मी अनिर्भव सभापती होते त्यावेळेला ह्या खानापूर तालुक्याला पिण्याचं पाणी टँकर चालू होत. ज्यावेळेला मी प्रत्यक्ष समितीला उपसभापती झालो त्यावेळेला सुद्धा पिण्याचं पाणी टँकर चालू होत. 30 वर्ष आमचा मतदारसंघ हा पिण्याचं पाणी टँकरने फिरत होता. मी उपसभापती झालो, माझ्या अंगाचा गुलाल गेला नव्हता, तुम्हाला कमी फोन आले, तुम्हाला फक्त गाठ खाता होता. मला सकाळी 6 पाहिजे फोन आला आणि तो माझ्या एका मातेचा फोन होता. मी वेजेगावला गेल्यानंतर सांगितलं की पहिला फोन मला वेजेगावातून आला होता, ते मला एका बहिणीचा फोन आला टँकर आला नाही. म्हणजे कशाचा? मी पिण्याच्या पाण्याचा. आणि त्यावेळेला मला कळलं की अत्यंत वाईट अवस्था. त्यावेळेला खानापूर तालुक्याला 200 टँकर हे पिण्याच्या पाण्याने चालू होते. आठवडीला 225 टँकरच्या आसपास त्यावेळेला पिण्याचे पाणी चालू होते. आणि माझ्या कारकिर्दीतले 3 वर्ष मतदारसंघाचे हे पिण्याचं पाणी टँकर देण्यामध्ये घालवलं. आज ह्या मतदारसंघामध्ये ताई तुम्ही आकडे घेऊन ठेवा, मी माझ्या मतदारसंघाचा दौरा करण्यापूर्वी कृषी विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या ज्यावेळेला बोललो होतो त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये अनिर्भव आमदार झाल्यानंतर ही टेंबू योजनाचे 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये ताई द्राक्ष आणि डाळिंब, तुम्हाला कदाचित असं वाटेल नाशिकचं खूप मोठं नाव आहे, नाशिक फक्त क्वांटिटीसाठी फेमस आहे, क्वालिटी आम्ही तयार करतो. ह्या खानापूर तालुक्यातलं पळशी नावाचं गाव आहे, ते ह्या द्राक्षाची क्वालिटी तयार करतं. एक्सपोर्टचा रेट ह्या पळशीमध्ये ठरतो आणि मग नाशिकचा ठरतो. डाळिंब आमच्या 8 पर्यंतसाठी डाळिंब कुठंच तयार होत नाही. आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये डाळिंब आणि द्राक्षे 1000 कोटी जिंकले. आमच्या शेतकऱ्यांनी ह्या पाण्यावरती ह्या मतदारसंघामध्ये 1200 कोटीचा ऊस पिकवून काढला. म्हणजे इतका मोठा बदल त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना घेतलंय. आणि ताई मी ज्या ज्या वेळेला सभेमध्ये जातोय त्या प्रत्येक वेळेला त्या गावच्या सरपंच लोकांना आता ताई फार अवघड झाले भाषण करताना. म्हणजे आपली माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा, निवडणूक आयोगाची माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा, ऐकणारी सगळीच रेकॉर्डिंग करत असते. त्यामुळे खोटं बोलून घ्यायचं, त्यामुळं रुजवात घालायची असेल तर मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सरपंचाला त्या गावात उभा करतो. तुमच्या गावामध्ये अनिर्भवांच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून काही काम झाले का नाही, आणि ते भाषणात सांगतात, खाली उठून सांगतात की नाही छोटं गाव असेल तर काही सांगतात. 5 कोटी रुपये अनिर्भव दिले आतापर्यंत, एक जर म्हणतो 7 कोटी दिले, कोण म्हणतो 10 कोटी दिले, कोण म्हणतो 15 कोटी दिले. अडचणचा आमचा सरपंच अजित जाधव, त्याच्या गावामध्ये मी सगळेला गेलो, त्याने सांगितलं मी भाषण करणार आहे म्हणणार, त्याने यादी घेऊन आली होती कामाची, बिचाराने यादी वाचून म्हणलं की आता दमलो मी काय भाषण करणार नाही खाली गोष्ट. 50 कोटी रुपये अडचणला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मोठं योगदान लागलं. असं प्रत्येक गावामध्ये काम करणार, म्हणजे कोण चालू करतो मी पाण्याचंच काम केलं, म्हणजे पाण्याचंच नाही सगळं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये गेले 40 वर्ष काम केले. 2-3 दिवसापूर्वी इथं पाठिंबा झाला मला खूप मोठ्या लोकांचा, त्या भाषणामध्ये मी माझी सगळी भूमिका मी कुणा म्हणजे मी डे फर्स्ट पासून ठरवले की तिकट टिप्पणी ताई कुणावर करायचं, कारण कामच एवढे केले. एका गावामध्ये काम सांगायला तर अख्खा दिवस मला त्या गावाला सांगायला लागू शकतो, पण निवडणुकीमध्ये शेवटी संस्कार आणि याचा भाग असतो. शक्यतो गेलेल्या माणसावर कोण बोलत नाही, भाऊ जाऊन 8 दिवस झाले पण काही मंडळी आजही आमच्यावर टीका करायचा प्रयत्न करतात. आता त्या ठिकाणी उत्तर काय मी देणार नाही, पण तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो. अनिर्भवन ज्योतिषाला टीका करतात की तुमचा आणि ह्या टेंबुरचा थोडासा संबंध आहे, बरीचशी कामं आम्ही केली, तुमचा एकट्याचा संबंध नाही, तुम्ही एकट्याने काम केलं नाही आधी म्हणून हे खोटं आहे, हे दिवास होत नाही. आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुमच्या एकट्याचं बोलणं आहे, हे नाही. आता त्याचं सर्टिफिकेशनची काही आम्हाला गरज नाही. परवा दिवशी ह्या टेंबुरचा 6वा टप्पा म्हणजे 5 टक्के 6व्या टप्प्यापर्यंत गेली,
आणि सहाव्या टप्प्याचं काम ज्याला सुरू झालं, तुम्ही बरेचसे माझ्या माता भगिनी त्या काळात मला उपस्थित होता, त्या 42 गावाला जे पाणी जात नाही त्या गावाला पाणी देण्याचं काम सुरू झालं. लाळे साहेब, ज्या वेळेला उंबरगावमध्ये पायपा पोचल्या, त्या पायपा पोचल्यानंतर तिथल्या माता भगिनींनी तिथल्या गावातल्या सगळ्या माणसांनी गट तट राष्ट्रीय पार्टी सगळं सोडून त्या आलेल्या पायपांचं वाजवून स्वागत केलं, पूजन केलं. अनिल भाऊंचा फोटो त्या पायपांच्या शेजारी ठेवला होता आणि आमच्या मानदेशाचा सन्मान असलेला फेटा एका वयस्कर व्यक्तीने काढून तो आमच्या त्याच्यासारखं सर्टिफिकेट जगात कुठं असतं तुम्ही काय म्हणता, त्यांना फारसं महत्व झालं असं मला वाटत नाही. कारण हे लोकमान्य झालेलं आहे, लोकांनी मान्य केले, त्यामुळं मी ह्या गोष्टींना टीका टिप्पणीमध्ये उत्तर देणार नाही. मात्र ताई, मी ह्या खानापूर पंचायत समितीचं काम बघत असताना काही ग्रामीण भागातल्या माझ्या महिला असतील त्यांना कदाचित आठवत असेल, टँकरने पाणी देत असताना प्रत्येक घरापुढे बॅरेज ठेवलेलं असेल. कुणाला आठवत आहे बघा, 2012 सालची गोष्ट आहे. बॅरेज ठेवायचा, त्याच्यावर फडकं दाखवायचं आणि टँकरनं पाणी ओतायचं आणि इतकी भांडणं पाण्यासाठी. त्या टँकर आला की अख्ख्या गावात बांधवायची, ती 15 मिनिटं लग्न जायचं आणि ते टँकरनं पाणी देणं आणि ते 15 मिनिटं नाही. एवढं मला बायकांनी मतदान केलं, 2 मोठ्या मतदान मिळवून आणलं. कारण ते अडचणी जे काम होते त्यांच्या बघण्याचा प्रयत्न केला. ह्या शहरामध्ये ताई, माझं गाव कर्डे आहे, मी आधी रडत राहतो आणि ह्या शहरातल्या महिला मी प्रत्येक नगरपालिका निवडणुकीला सांगायचो, ज्या ज्या वेळा फिरून द्यावं बायका म्हणजे पाणीच येत नाही, तुम्ही कशाला मतदान लागले, आणि 8-8 दिवस पाणी येत नाही, 10 दिवस पाणी येत नाही, 35 रुपये पाणी कुठे घेत आहे, तुम्ही आम्हाला पाणी देत नाही. त्या प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न होता. 40 वर्ष 50 वर्ष तुम्ही या गावाचं नेतृत्व केले, पण तुम्हाला दुर्दैवाने या गावाला पिण्याचं पाणी देता आलं नाही. ह्या गावाच्या सगळ्या जुन्या स्कीम ताई, प्रत्येक वेळेला त्या गावाला आपल्या भाजप आणि सेनेचे एकत्रित पैसे दिले. 1995 नंतर ह्या विद्याशहराची पाणी योजना झाली, त्या पाणी योजनेला भाजप आणि सेनेच्या सरकारनं पैसे दिले होते. 2014 साली 32 कोटी रुपये दिले ह्या गावाचा नळ पाणी पुरवठा सुरळीत व्हावा. तेव्हा सुद्धा भाजप सेनेचं सरकार होतं, त्यांनी त्या यांनी 32 कोटी रुपये दिले. आलेल्या 32 कोटीचं राय साहेब 7 दिवसाच्या आत काही पाणी अजून येत नाही, कुठे गेले पैसे हा आमचा प्रश्न आहे चालू. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला सुहास बाबर अनिल भाऊंच्या पश्चात उभा राहिला, त्यावेळेला ह्या सुहास बाबरचं कर्तृत्व तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता, तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की त्याच्यानंतर अनिल भाऊंच्या पश्चात ह्या विटा शहराचा नळ पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या माझ्या माता भगिनींना सारखं पहाटे 5 वाजता 4 वाजता रात्री 12 वाजता 1 वाजता उठायला लागू नये पाण्यासाठी, आणि वेळेत रोज पाणी यावं म्हणून 87 कोटी रुपये सुहास बाबर देखील नळ पाणी पुरवठा. या गावचं बस्त्या चांगलं व्हावं या हेतून आम्ही 15 कोटी रुपये दिले. ताई, अनेक काम करण्याची भूमिका घेतली. ताई, माझ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, तुझं कर्तृत्व काय, पंचायत समिती जिल्हा परिषदेचं कामकाज बघा, माझं कर्तृत्व एवढंच आहे. ज्या दिवशी सुहास बाबर सभापती झाला त्याच्यानंतर तुम्हाला आमदार होता आलं नाही, एवढीच माझं कर्तृत्व. त्याला पाठिंबाचं घरी कौतुक आहे, ते काम करण्याची भूमिका घेऊन मी काम करतोय. ह्या गावातल्या प्रत्येक माणसांना, ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या माता भगिनींना, माणसांना न्याय देण्याची भूमिका म्हणून आम्ही काम करतोय. अगदी भाऊंच्या पश्चात ह्या मतदारसंघामध्ये तेलुगू योजनेचा 6वा टप्पा सोडून 1350 कोटी रुपये ह्या मतदारसंघामध्ये मी विकास कामांसाठी आणण्यामध्ये ह्या 8 महिन्यामध्ये यशस्वी ठरलोय. हे काम करण्याची भूमिका घेऊन मी जबाबदारी पार पाडतो. ज्या वेळेला पंचायत समितीत काम करतो त्यावेळेला सुद्धा अगदी जबाबदारीनं ICDS मध्ये ताई काम करत असताना माझं जास्तीत लक्ष शिक्षण विभागाकडे होतं, जास्तीत लक्ष ICDS मध्ये महिला बालकल्याण विभागाकडे होतं. कारण तुम्हाला माहित नसेल पण 2012 साली ह्या खानापूर तालुक्यामध्ये कुपोषित मातांचं आणि कुपोषित मुलांचं प्रमाण खूप होतं. आम्ही शासनाची मदत घेतली, प्रसंगी लोकसभा घेतला, मेडिकल असोसिएशन सारख्या लोकांची आम्ही मदत घेतली आणि प्रचंड मोठं काम त्या डिपार्टमेंटमध्ये करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती. महिला बालकल्याणमार्फत सगळ्या अंगणवाडी का इतक्या चांगल्या पद्धतीने केल्या, खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळा जिल्हा परिषदच्या, स्वतःची शाळा उभं करणं म्हणजे नेत्याचं काम नसतं, ज्या शासकीय शाळा असतात त्या चांगल्या टिकल्या पाहिजेत. ह्या भूमिकेतलं ह्या मतदारसंघातल्या सगळ्या शाळा अत्यंत चांगल्या करून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, ज्या वेळेला विटा नगर परिषदेच्या शाळांमधली मुलांची गळती खूप चालू झाली त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सगळ्यात जास्त ऍडमिशन
खानापूर तालुक्यामध्ये होते ते आमचं कर्तव्य आणि आमचं कामापेक्षा शासनाला चालवण्याचं त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तर प्रत्येक गोष्टीचा मी यांना मदत करतो. ज्या ज्या वेळेला समाजात दुर्दैवी प्रसंग घडला मगाशी मेघाताईने बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेला जाणीव झाली की आपल्या मुली ह्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही यावेळेला प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, कराडाचा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून माझ्या या छोट्या छोट्या मुली या मानसिकतेने शारीरिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे ही बोलली नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. अशा अनेक योजना आहेत. ही योजना करत असताना ह्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका घेतली. मी तुम्हाला एवढं सांगतो आहे तुम्ही तुमचा फारसा वेळ घेणार नाही, पण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना राजकारणामधली माणसं संवेदनशील नसतात असं थोडासा आरोप होतो. पण ताई थोडा मी संवेदनशील मनाचा माणूस आहे. सिद्धांताईने सांगितलं की ज्या ज्या वेळेला मला माझ्या माता बघायला होतं त्या मी वर्षा भेट दिला. मी त्यांच्या पायालाच बघतो, तो माझा स्वभाव आहे. मी डोळ्या डोळे घालून बघत नाही आणि ज्यांनी ज्यांनी मला ओळखले ती लहान असू द्या तर मोठी असू मी त्यांची पायाला घेतो. कारण दुर्दैवानं मला एक खंत असायची काय माझ्या आईला ते खूप नात होता. आम्हाला दोघांना एक बहीण होती, खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे दादाच्या अगोदर एक मुलगी होती तर ती झाली आणि वारली. पण माझ्या आईला खूप वाटायच की मुलगी झाली पाहिजे, मुलगी झाली पाहिजे. परत दादा झाला, परत मी झालो, दादाला परत मुलगा झाला, मला परत मुलगा झाला. आणि परत सेकंड चान्सला तिनं ह्या महाराष्ट्रात जेवढे देव आहेत त्यांनी सगळ्यांना नमस्कार काही गरज. पण माझ्या घरात मुलगी आली पाहिजे. तिनं इतकं भयानक आणि डॉक्टर काय सांगत नाहीत, डॉक्टर बंदी आहेत काय सांगायला. आणि तिनं म्हणजे बाकी काय नाही, मुलगी झाली पाहिजे, मुलगी झाली एवढं तो काय इतकं तिनं हे केलं की ज्या दिवशी सिझरीन करायचा निर्णय घेतला की उद्या सिझरीन करायचं आहे तिच्या आदल्या दिवशी तिनं 20,000 रुपये खर्च मुलीचे कपडे आणले. आता म्हणलं अवघड काम झालं. आमच्यात एक आमच्या कुटुंबात एक सदस्य आहेत कॅनडा करू शकून, ते भाऊंचे मित्र आहेत. त्यांना आपलं नाव दाखवत त्यांना बघायचं. मी गुरुजींना म्हणलं की मला काही खरं वाटत नाही, समजा उद्या जर मुलगा झाला तर हिला दाखवायला बसतो आणि हिला कन्व्हिन्स करावं लागतं तुम्हाला काहीतरी. आम्ही ते रात्री जेवण झालं सगळी 11 वाजता मागे बसलो. म्हणजे आला पत्रिका बघू सुवाशे काय पत्रिका सांगते असं बघायला सगळं ते गुरुजींनी पत्रिका काढली, काहीतरी आकडेमोड केली आणि मग तिनं समजावून सांगितलं चान्सेस मुलगा पैसे जास्त. इतकी वेळा लागली तिथं ते राहवलं नाही. इतकं भयानक त्या माणसाने तिथे गेले आणि आम्हाला ते बरं वाटलं की आम्ही ते सर्व उद्योग केला आणि परत दुसऱ्या दिवशी मुलगा झाला. ते देवाला आमच्याकडे बघितलंच नाही. खऱ्या अर्थानं आज आई वडील गेल्यानंतर घरात एक मुलगीची कमी जाणवते. ती मुलगी नाही याचं दुःख फार मोठं आहे. आम्ही तिथे आणलेले कपडे सगळे माझ्या राजकुम म्हणजे रणवीर शेजारी एक बाळ झालं होतं तिला ती मुलगी होती सगळे कपडे तिला देऊन द्या. म्हणजे दुर्दैव आलं आज बहीण नाही आज आई नाही. पण हे सगळं पाठवते आपण ह्या मतदारसंघासाठी माझ्या वडिलांच्या पश्चात नैतिक जबाबदारी म्हणून ह्या मतदारसंघात काही माझ्या वडिलांनी काय म्हणजे आरोप करतात. आज आपण ज्या वेळेला सगळी गेलो शिंदे साहेबांच्या बरोबर आज भाषणात सगळी सांगलं 50 कोटी घेतली गेली, 50 कोटी घेतली गेली. तुम्हाला अनिल भाऊंचा स्वभाव माहितीये ना, तत्वानं राजकारण करणारा ह्या मतदारसंघामध्ये संपत नारायणच्यानंतर शहाजी बापूंच्या नंतर तेवढा एकच माणूस होता. तुम्ही कशावरती राजकारण करता हे जगाला माहिती. त्यामुळं भाऊ घेऊ शकतात का हा पहिला मुद्दा होता. ज्या दिवशी भाऊ गेले त्या दिवशी ह्या मतदारसंघातल्या कामांसाठी भाऊन द्यायचा निर्णय घेतला. तिथं 6वा टप्पा मुद्दा पुन्हा आणि ज्यांनी आरोप केले ताई त्यांचा ह्या 4 महिन्याचा 5वा पक्ष प्रवेश झाले परवा दिवशी. त्यांनी आपला जवाब मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवू त्या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. ताई तुमच्या सगळ्यांचं शिंदे साहेबांचं खूप मोठा आभार आहे. तुम्ही माझ्यावरती एक विश्वास दाखवला कारण तुम्ही आल्याला मला म्हटलं की मोठा विश्वास तुम्ही म्हणून गरज आहे. एखादा पार्टीचा नेता गेला एखाद्या कुटुंबाचा प्रमुख गेला तर फारशा लोकांचं त्याच्यावरती लक्ष नसतं. पण शिंदे साहेबांनी मला दादाला मुलाप्रमाण जपलं, त्या मतदारसंघाला त्यांनी मुलाप्रमाण जपण्याचा प्रयत्न केलाय. जे जे काम मागितले ते देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतले. पण मला असं वाटतं ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये ह्या सरकारचा सगळ्यात मोठा कुठला निर्णय असेल तो आपल्या लाडक्या बहिणीनं 1500 रुपये देण्याचा निर्णय मात्र खूप मोठा निर्णय असं मला वाटतं. कोण कसा विचार करतो याचं मला माहिती आहे.
पण एक फक्त दोन मिनिटात मी काही संपवते आता. लाडक्या बहिणींच्या बाबतीत एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी त्या मोठ्या भाषणात पण सांगितले. आमचा एक मित्र एका भांड्याच्या दुकानात बसला. आपले पहिले तीन हप्ते आलेले नाही आणि एक माझी माता तिथे गेली आणि तिने एक वस्तू बघितली. तो दुकानदार म्हणला 5,000 रुपये लाय. ती म्हणजे 4,500 रुपये द्या. नाही म्हणजे 5,000 रुपये शिवाय ते होणार नाही. ती म्हणजे 4,500 रुपये द्या. ते निगोशिएशन झालं. मी 4,500 रुपयाला ती वस्तू धरली. तिने ते भांडं घेतलं. ऑनलाईन पेमेंट मारलं. ज्या अर्थी ऑनलाईन पेमेंट मारलं त्या अर्थी ते माझ्या मित्राला लक्षात घे बहुतेक लाडक्या बहिणीचे पैसे. आणि ती वस्तू घेतली. नाव टाकतात त्या भांड्याच्या दुकानात. त्यांनी विचारले काय नाव टाकतात. त्या महिलेने सांगितलं लाडकी बहीण टाक. तुम्हाला खरंच टाकू का? तुम्हाला दुकानदार मला खरंच टाकू का? मग मी सांगते म्हणून लाडकी बहीण टाका म्हणून. आणि लाडकी बहीण त्यांनी त्याच्यावरती नाव लिहिलं. तो दुकानदार आपल्या विरोधी गटाचा आहे. त्याचा मला तुम्हाला आमचं काय खरं नाही बहुतेक लाडक्या बहिणी आमचा कार्यक्रम करणार असं वाटते. कोण कसा विचार करतो त्याचं मला माहित नाही. पण माझे अनेक मित्रांचे मेडिकलचे शॉप आहेत. मी त्या मेडिकलच्या दुकानात गप्पा मारत असताना मी अशा अनेक महिला बघितले की ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे पण पैसे नसतात म्हणून 2-3 दिवसाच्या गोळ्या घेऊन जातात. मी अशा अनेक महिला बघितले की मुलांचे फी भरायला पैसे नसतात. त्या महिलांना हे 1,500 रुपये शिंदे साहेबांच्या आयुष्यभर आशीर्वाद मिळतील. त्यांच्या कुणाच्या औषधाचे पैसे मागलेत, कुणाच्या फीचे पैसे मागलेत. एक तर असं आता सांगायला नाही पाहिजे. माझा एक मित्र वकील आहे. त्याच्याकडे बहिणी आली की माझ्या नवऱ्याला खोट्यापर्यंत अडकवले आणि माझ्याकडे पैसे नव्हते. मी वकील बघितलं होता 7,500 रुपये आले. आता माझे पैसे घेऊन मला नवऱ्या तोडू सोडवतो म्हणणार. अशा अडचण असेल तर फी पण नको म्हणणार. त्याची कोण कसा वापर करत ह्याची खात्री नसते. पुरुषांचं फार वाईट आहे. आम्हाला पैसे दिले की एका मिनिटात एक सेकंड सोडा मिळत नाही. आमचे येण्यापूर्वी आमचं जाण्याचं नियोजन तयार असतं. तसं महिलांचं नसतं. निश्चितपणे हा पैसा त्यांच्या संसाराला लागेल. मी गमतीने मला सोन्या मला म्हणली मला देणार नाही का 1,500 रुपये. मग देतो पण एका अटीवर 1,500 महिना घालवायचा 100 पट मला वर्णार हे निश्चितपणे खऱ्या अर्थानं हे सरकार तुमच्या पाठीमागे उभारण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करते. तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे. आज आम्ही अजेंडा मांडताना मांडलाय की आम्ही सरकारानंतर तुम्हाला 2,100 रुपये करू. आज तुम्हाला काय लोक 3,000 तुम्ही सांगताय. ह्याच लोकांनी ह्या निर्णयाच्या विरोधात तोटात केस घातले हे बंद करा म्हणून. आणि आम्ही भाषणात सांगतो की आम्ही जी योजना मांडली त्याला अख्खा खर्च वर्षाला 75,000 कोटी. आज ते जे आश्वासन देतात त्याला 2,00,000 कोटी खर्च आहे. आणि ते आमचा एवढे पैसे तुमच्याकडे तुमच्याकडे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण काही आज प्रॉब्लेम असा आहे. विरोधकांच्या पुढे प्रश्नचिन्ह असा आहे की सांगायचं काय. काम तर काही केलं नाही. नावं ठेवाय म्हणजे तर सुहास बाबावर बोलण्यासारखं एकही मुद्दा नाही. आणि एकदा बोलून बसते माझं उत्तर ऐकलं की परत कसलाही प्रश्न नसतो. आता 4 दिवस राहिले. माणसं मिळवणं अशी परिस्थिती आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आज अनिल भाऊंच्या पश्चात म्हणजे राजकारणामध्ये काही कुटुंब व्यावसायिक राजकारणावरती उभारतात, काही कुटुंब आर्थिक टक्केवरती उभारतात. पण अनिल भाऊंचं कुटुंब आहे तुमच्यासारख्या सामान्य माणसांचा आशीर्वादावर उभा राहिलेलं कुटुंब आहे. आज त्या कुटुंबाला गरज आहे. तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाच्या पाठिंबाला आशीर्वाद ठेवा ही माफक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मला माहित नाही पण तुम्हाला माझी विनंती आहे. मी सगळं करत असताना सुहास बाबा एकटा करू शकत नाही. त्याला मदतीची गरज आहे. म्हणजे ताई मी बातम्यात सांगतो वडील नसल्यामुळे कोठडा काय झाला आहे. माझं ते हलगीवाल्यानेच झाले. वाजवायचं आपण नाचायचं पण आपण. त्यामुळे थोडस म्हणजे आज भाऊ असणं वडील असणं नसण्यात फरक आहे. आज दादानं माझ्या वडिलांची जागा घेतली. तो तर माझ्यापेक्षा वयाने मोठा 3 वर्षा. पण चित्रांनी तुम्ही म्हटला की लोकांनी येऊन सांगितलं पार्टीनं सांगितलं. भाऊ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं मला सांगितलंय तू दाबतेस पण तुला हे सांभाळावं लागलं एवढं मोठं म्हणून त्यानं मला सांगितलं. बाकी पार्टी परत सांगणारच होती. पण एखाद्या कुटुंब म्हणजे आमचे विरोधक ज्यांचे भाऊ गेले माणसं दुःखात आहेत त्यावेळेला ह्यांना उकळ्या फुटल्या होत्या. त्यात एक जण गाडीत म्हणले अरे 15 दिवसात भाऊ मोडून खातील काही ठेवणार नाही. 8 महिने झाले गाडीसाहेब. आज भाऊ बोलच्या तर बॉन्डिंग कळले काय.
असं कुटुंब ठेवायचे. कारण मी माझ्या भागात सांगितलं ना, मी अर्ज भरण्यापूर्वी माझ्या सख्या भावांना, चुलत्यांना, चुलत भावांना, गावांना, कुठल्याही कार्यकर्त्यांना माफी मागायला गेलो नाही. स्वाभिमानाने सांगितलं मी अर्ज भरायला तुम्ही माझ्या बरोबर या आणि माझ्या पुढे सगळं काम करण्याची आणि प्रत्येक असे नातं जपण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, 5 दिवस आहे या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोण बजावणार आहे तर ते माझ्या माता भगिनी या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका बजावणार आहे. माझ्या माता भगिनी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या. आता तुमचा जर भाऊ मुख्यमंत्री व्हायचा असला तर त्याला खाली सुहासबाबूर आमदार व्हायला लागतो आणि तो असला तुम्ही द्यावा. घराघरात पोचा, आपली भूमिका सांगा. मी कुणावर टीका केलेलं नाही, काम केलेलं सांगतोय, भविष्यात काय करायचं ते सांगतोय. ती भूमिका घेऊन लोकांच्या पर्यंत पोहोचा. तुमच्या हातामध्ये तुम्ही कन्व्हिन्स केलं तर लोक 100% कन्व्हिन्स होणार. आपलं चिन्ह धनुष्यमान आहे, 2 नंबर आपलं बटन आहे आणि 5 म्हणजे 20 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला तुमच्या मदतीची गरज आहे. त्याच्यानंतर हा सुहासबाबूर तुम्हाला माझा शब्द आहे. मी हा शब्द देण्यापूर्वी बायकोला मी त्या दिवशी बोलवून सांगितले की ज्या पद्धतीने माझी आई वागली त्याच पद्धतीने तुला वागावं लागल. अन्यथा अनिर्भूमी संभरलेल्या माणसासह मी संभवू शकत नाही. तुम्ही आता बघितलं 5,000 रुपये मला ताई माझ्या एका मातेने दिले. ज्या ज्या बहिणीने मला ओळखले, कुणी 100 दिले, कुणी 500 दिले, कुणी 51,000 रुपये दिले, कुणी 1,00,000 रुपये दिले, इतकं प्रचंड प्रेम. ज्याला माझे वडील ओळखले 90 साली, त्याला माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसती. ज्या नेत्याने, ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या वडिलांना उभा केलं, त्यावेळेला धोत्र करायची पद्धत होती, निरुशेट करायची पद्धत होती. माझ्या वडिलांची सभा चालू असताना शहाजी बापू असतील, घोरपडे काका असतील, बागल भाऊ असतील, ही सगळी मंडळी त्या धोत्राचा ओटा करायची आणि त्या सभेच्या अंतिमोती करायची आणि रोजगार हमीच्या कामावर आलेली माणसं त्यात रुपया 2 रुपये 1 रुपये टाकायची. 30 वर्षानंतर माझ्या अंगावर काटाय, 30 वर्षानंतर ते प्रेम मला जर मिळत असेल तर ह्यापेक्षा चटकुटी आवश्यक. तुम्ही 5,000 रुपये वेगळी गोष्ट आहे, पण त्या विजयनगरमध्ये एका छोट्या मुलीने तिची पिगी बँक खोली. मी त्यांना नको म्हणलं नाही, म्हणजे तिचे वडील म्हणले घ्या म्हणजे भैया रात्रभर जागे तुम्हाला पैसे द्यायचे. इतकं प्रेम या सगळ्या लोकांनी आमच्यावरती केले, त्यामुळे सुहास बाबाची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही जर आशीर्वाद दिला तर ज्या पद्धतीने अनिल भाऊ समर्पित पाहुणे जगले त्या पद्धतीने हा सुहास बाबा आयुष्यभर समर्पित पाहुणे तुमच्यासाठी जगेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही. अभिनंदन करून तुमच्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र.